ठेवायचं आहे आणि पोलिसांचं यश याच्यावरतीच आहे, खबऱ्यांच्या जाळ्यावरती पोलीस काम करतात तसं आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट आता नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे की एक पँगोलिनची केस झालेली होती. पँगोलिनची केसमध्ये आम्ही 2016 ती केस होती. आम्ही नोव्हेंबर महिन्यात आम्ही केस क्रॅक केली, त्याच्यानंतर खूप सारे आरोपी पकडले. आरोपी पकडल्यानंतर ते तिथलं बऱ्यापैकी पँगोलिन स्टॉप झालं. आता आपल्याला वाईल्ड लाईफमध्ये जेव्हा आपण हे करतो मॉनिटरिंग करतो तेव्हा प्रत्येक बीटमध्ये कॅमेरा ट्रॅप लावलेले असतात, बरोबर. नोव्हेंबरमध्ये पोचिंग झालं एक. नेक्स्ट तर पोचिंग झालेल्या काही गोष्टी आहेत. मी इथं हे हायलाईट करू इच्छितो की आपले मीडियामध्ये पण काही मित्र असतात तर त्या ह्याच्यामधून चांगल्या गोष्टी हायलाईट करणं म्हणजे आपण एखादी गोष्ट अवेअरनेस क्रिएट करायला लाखो रुपये खर्च होतात शासनाचे डिपार्टमेंटचे, तर ते एका बातमीमधून तितका आपल्याला मेसेज समाजापर्यंत देता येऊ शकतो. ह्याच्यामध्ये एक जी लेफ्ट साईडला आहे ती मॉनिटर लिझार्ड म्हणजे ची केस होती. तर त्याच्यामध्ये मला खूप सारे फोन आले की साहेब म्हणे ह्याच्यात बातमीमध्ये चूक आहे, असं सांगितलंय की मॉनिटर लिझार्ड किंवा घोरपड मारल्यानंतर 3 ते 7 वर्ष शिक्षा, असं नाही आहे, ते चूक प्रिंटिंग मिस्टेक असेल, असे बरेचसेच फोन आले. तर लोकांना अवेअरनेस नाही आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलं की मग त्या लोकांना कळालं की अरे बापरे, म्हणजे मॉनिटर लिझार्ड जरी मारली तर वाघ मारल्या इतकीच शिक्षा आहे. म्हणजे हे आपण मीडियाचा यूज किंवा सोशल मीडियाचा यूज आपण चांगल्या गोष्टीसाठी कसा करून घेऊ शकतो हे एक मूर्तिमंत मला एक उदाहरण मिळालं आणि त्याचा खूप खूप चांगला रिझल्ट झाला. त्याच्यानंतर तिथे काही डॉग स्क्वॉड होते, मग आम्ही काय करायचो की ते पेट्रोलिंगसाठी उपयोग करायचा आणि ते त्या ह्याच्यामधून असं व्हायचं की लोकांना दहशत, म्हणजे माणसाला आपण फसवू शकतो पर